माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की निर्भया फंड हा फंड केंद्र सरकारमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी जेव्हा प्रधानमंत्री होते त्या फंडची स्थापना झाली आणि त्या फंड हा फक्त राज्यातल्या आणि देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी तो फंड निर्माण केला होता आणि त्या फंडचे पैसे हे फक्त महिला सुरक्षिततेसाठीच द्यायचे आहेत आणि अतिशय दुर्दैवी आहे की महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणलेल्या ह्या गाड्या ह्या वेगळ्या कामासाठी वापरल्या जातात आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या साठी त्यांच्या सुरक्षा लोकप्रतिनिधीची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे, ही मी मान्य करते, पण त्याचबरोबर दुसऱ्याचं काढून घेणं हे अयोग्य आहे. महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची हे प्राधान्यच असलं पाहिजे आणि हे दुर्दैवी आहे की VIP कल्चर ज्या पद्धतीने ह्या सरकारच्या मध्ये होतं आहे हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी हे नवीन काहीतरी. महिला प्राधान्यावरून एक महत्वाची घटना पालघरमध्ये घडलेली आहे. चालत्या शामध्ये एका मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता, कसं पाहता याकडे? अर्थातच ही दुर्दैवी घटना आहे आणि गृहमंत्र्यांनी त्याची पूर्ण चौकशी करून, माझा नेहमी म्हणणं असतं असली कुठल्याही गोष्टी झाल्या तर त्या फास्ट ट्रॅक कोर्टनी त्याचे निर्णय झाले पाहिजेत. जितके लवकर आणि इफेक्टिव्ह निर्णय होईल तेव्हाच अशा विकृत वागण्याला कुठेतरी आज बसलाच पाहिजे. मला असं वाटतं एखादं वादग्रस्त जर वक्तव्य त्यांच्याकडून झालं असेल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर पडदा टाकला पाहिजे. जी काही घटना काल पिंपरी चिंचवडला झाली ती अयोग्य होती. अनेक पद्धतीने आपण त्याचा निषेध करू शकता पण कोणाच्यावर अशी शाई फेकणं हे अयोग्य आहे आणि अशी कृती कोणीही करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि हे महाराष्ट्राला संस्कृतीला न आवडणारं किंवा ही आपली संस्कृती नाही. ज्यांनी शाई फेकली त्यांच्यावरती 307 या हत्येचा प्रयत्न करण्याचा कलम लावण्यात आला आणि या कलमावरून आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे की हत्येचा प्रयत्न करण्याचा कलम या प्रकरणामध्ये कसं काय लागू? मला असं वाटतं गृहमंत्र्यांचा कायदा हा आता नियमाप्रमाणे चालत नाही, त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो आणि जो ह्यांच्या विरोधात काही बोलतो म्हणजे राजकीय, पण तुम्ही बघाल की एकाच वर्तमानपत्रांनी एक माहिती आली होती की ह्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकार म्हणजे ईडीचं सरकार आहे, अभिमानाने सांगतात ते आमचं ईडी सरकार आहे. कुठलीही एजन्सीज असतील, विरोधी कोणी बोललं की त्यांच्या विरोधात एजन्सीज लावतात आणि जवळपास 95% ज्या केसेस या देशात आज आहेत या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच आहेत आणि त्यांच्या पक्षात त्यातला एखादा गेला तर त्याला वॉशिंग मशीनसारखा साफ होऊन त्याला क्लीन चिट दिली जाते. हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे आणि डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. मी कुठलाही आरोप करत नाही, मी डेटाप्रमाणे तुम्हाला माहिती सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागच्या सरकारवर प्रचंड टीका केली. 1993 राजीव गांधींच्या हस्ते ज्या गोसेखुर्द प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं आज जवळपास 3 वर्ष उलटले आहेत. 300 कोटीचा प्रोजेक्ट आता 18,000 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. अशा पद्धतीची काम करण्याची पद्धत होती असं देखील त्यांचं म्हणतो. मला काही आश्चर्य वाटत नाही, शेवटी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत ते महाराष्ट्रात एका नवीन उद्घाटनासाठी आले होते, त्याच्यामुळे आमची सगळ्यांची अपेक्षा होती की राज्य, बेरोजगारी, महागाई ह्याच्यावर ते काही बोलतील किंवा महाराष्ट्रातून जे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेलेत ह्याच्याबद्दल काहीतरी बोलतील किंवा महाराष्ट्राला एक मोठं गिफ्ट तरी देऊन जातील एवढी अपेक्षा माझी एक नागरिक म्हणून या देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून होती. Nirbhaya fund is being used to give security to 40 MLAs and 12 MPs of Shinde camp. This has been come out in the media reports. What is your reaction? It's a shame. I'm shocked, I'm appalled that Dr. Manmohan Singh ji's government started this fund for women's safety and security all over the country, and this complete misuse of management and power for all these MLAs and MPs. I'm not against it. You are free to give security to anybody you want, but you cannot withdraw it from the women of the state. It's absolutely a shameful decision that this government has taken.